नमस्कार, मी एमपीसी न्यूज कट्ट्यावर आपलं स्वागत. आज आपल्या कट्ट्यावर सॉरी या चित्रपटाची टीम आलेली आहे. सर्वप्रथम मी त्यांची ओळख करून देतो. हे चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि अभिनेते योगेश दत्तात्रय गोसावी. नमस्कार. त्यांच्या शेजारी आहेत हे आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये गेले अनेक वर्ष छायाचित्रपटात काम करणारे हर्षद मुजुमदार, जे या चित्रपटासाठी पहिल्यांदा सिनेमॅटोग्राफर म्हणून आपल्या समोर येत आहेत आणि त्यांच्या कॅमेऱ्यातून हे चित्रपट पूर्ण चित्रित झालेला आहे. त्यांच्या बाजूला आहे ते चित्रपटातील नवोदित अभिनेते आहेत सौरभ चिरमुला आणि या आहेत पूजा मेश्राम. या चित्रपटात एक महत्वाची भूमिका करत आहेत. आपल्या टीमच्या वतीनं मी कात्रे सरांना विनंती करतो की त्यांनी योगेश सरांचं स्वागत करावं आणि त्यानंतर टीम मेंबर्सचे या ठिकाणी स्वागत करावं. त्याच्याच दृष्टीने एक आवडीचा विषय असतो, उत्सुकतेचा विषय असतो. परंतु जसं बातमी मिळवण्यासाठी आपल्याला अशा काळा सोसाव्या लागतात, तसे चित्रपट निर्माण करण्यासाठी काय काळा सोसाव्या लागतात हे जो बनवतो त्याला जास्त काही माहीत असतं. तर आपण या कट्ट्याच्या माध्यमातून त्यांच्या आगामी जो चित्रपट सॉरी जो येतो आहे त्या संदर्भातील काय त्यांच्या भावना आहेत किंवा त्यासाठी त्यांना काय वेगळेपण आहे, त्या चित्रपटांची थोडीशी थीम काय आहे किंवा वेगळेपण काय आहे, त्यासाठी काय वेगळे एफर्ट त्यांनी घेतले त्याविषयी आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर मी योगेशला विनंती करतो की त्याने प्रथम त्यांचं निवेदन करावं आणि त्यानंतर हा आपल्या सगळ्यांना प्रश्नोत्तरासाठी खुला होईल. सॉरी म्हणजे सॉरी, कारण 28 मे 2010 पहिला चित्रपट रिलीज झाला माझा. प्रतिसाद द रिस्पॉन्स, संदीप कुलकर्णी, किशोर कदम, नीलम शेर्के, त्याबद्दल सर्वांना माहितीच आहे तुम्हाला. त्यानंतर आज 2018 आठ वर्षांनी येतोय, त्याबद्दल सॉरी. प्रत्येक जण पहिला प्रश्न हा विचारतो की आठ वर्ष काय होतं, तर काही वैयक्तिक कमिटमेंट, काही व्यावसायिक कमिटमेंट या सगळ्यामध्ये गुंतलेलो होतो. सिनेमाची कथा मनजोगी अशी मिळत नव्हती. मधल्या काळात एक चित्रपट केला होता आणि तो पण रिलीज होतो, याच्या मागं बॅक टू बॅक येतोच आहे, त्याच्याबद्दल आता आपण बोलू नकोया. तर हा चित्रपटाची कथा आली आणि नेप्टोइझम वरती आजकाल खूप बोललं जातं, म्हणजे खूप सारं वशिलेबाजी या गोष्टीवरती बोललं जातं. आता आपण चर्चा जनरल करत होतो त्यावेळी तुम्हालाही आपली चर्चा आली की आपण एकाच कॉलेजला होतो पुण्यामध्ये. तर ह्या वशिलेबाजीमध्ये खूप चांगले दिग्दर्शक, खूप चांगले कलाकार दबले जातात. आणि हा विषयावरती चर्चा करता करता मी आणि हर्षद असंच आम्ही एका लोकेशन रेकीसाठी एका कॉर्पोरेट फिल्मच्या गेलो होतो गोव्याला. हर्षद समोर मी विषय मांडला आणि हर्षदनी उचलून धरला मनाने की अरे नाही, आपण एक चांगलं याच्यावरती होऊ शकतं. या दरम्यानच्या काळात काही विद्यार्थ्यांना मदत करणं कॉलेजच्या, काही स्पर्धांसाठी मदत करणं हे सगळं करत होतो. आणि हे करता करता आम्हाला सापडलं की विद्यार्थी पण या सगळ्या वशिलेबाजीची याच्याखाली दबतात आणि या सगळ्या ह्याच्यामुळं त्यांना, कलाकारांना प्लॅटफॉर्म न मिळत असल्यावर प्रत्येक सॉरी, काही लोकांना सॉरी 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 म्हणायची सवय असते. आमच्या सौरभलाही खूप सॉरी 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 म्हणायची सवय, काही झालं तरी सॉरी 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 म्हणतात. दादा सॉरी सॉरी सॉरी, सर सॉरी सॉरी सॉरी, हे चालूच होतं, मनात खेळ चालत होता. हर्षद आणि मी ती कथा मांडत गेलो, मग मी पुढे त्याचा एक ग्राफ बनवला, पटकथा लिहिली, संवाद लिहिलाय. आम्हाला दोघांना वाटलं, आम्ही खूप त्याच्यावरती चर्चा, एक 1.5 वर्ष रिसर्च करत होतो. ऑलमोस्ट 1.5 वर्षाच्या रिसर्च नंतर आम्ही निर्मात्यांना भेटलो. जसं तुम्ही म्हटलात की एक निर्मिती करणं खूप अवघड आहे, तसं यावेळेसही निर्माते तयार झाले नाहीत पटकन, की अशा दर्जाचा कॉलेजच्या विषयावरती खूप सिनेमे येतात. पण आमचा विषय कॉलेज नसून कलामंडळ आणि एका कलाकाराचं त्याच्या स्क्रिप्टवरती की असलेलं प्रेम, किंवा एका लेखकाचं असलेलं, म्हणजे तुम्ही सर्वजण लेखकाचं आहात एक प्रकारे, तुम्ही लिहित असतात त्या तुमच्या कलेवरती तुमचं जे प्रेम आहे त्या विषयावरती हा सिनेमा बनवायचा होता.
मग बनवताना कोण येणार, कलाकार कुठनं येणार, मग नवीन कलाकार कसं करत 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 सौरभ आला आणि सिनेमा घडत गेला. हा सिनेमा करताना लागणारं आर्थिक पाठबळ सगळ्या मित्रांनी दिलं आणि मग आम्ही सिनेमा बनवत गेलो आणि आज हा सिनेमा तुमच्यासमोर उभा आहे. प्रत्येक जण विचारतो की सिनेमात 45 लोकेशन्स आहेत, 7 राज्यात शूट केलंय, 5 धर्मस्थळी शूट केलंय का? तर हा कथेचा एक ओघ होता म्हणून त्याला आम्ही काही कुठल्या त्याच्यात प्रोडक्शन व्हॅल्यू साठी बनवलेला हा सिनेमा नसून हा त्या कथेतला ओघ असलेला म्हणून आलेला सिनेमा. तर सॉरी ही मुळात एका उगवत्या लेखकाची कहाणी आहे जी त्याच्या स्वतःचं अस्तित्व झगडण्यासाठी, मग ते अस्तित्व झगडताना त्याला त्याचे मित्र वेडे ठरवतात, मग ते वेडे ठरवल्यावर त्याच्यात त्याच्या वडिलांनी दिलेलं त्यांच्या अपेक्षांचं बोझ, त्याच्या मित्रमैत्रिणींचं अपेक्षांचं बोझ, त्याचं शिक्षणाचं बोझ, या सगळ्याखाली दबलेला मुलगा एक लेखक बनतो का, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतं, हे म्हणजे सॉरी. या चित्रपटाचं जे केलं झालं मराठीमध्ये जे चित्रपटाच्या आता नवीन पद्धत अलीकडे म्हणजे आता श्वास म्हणून ट्रेंड जे सुरू झाले त्यात वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत. आता मराठी चित्रपटांचं बजेटसुद्धा पूर्वीसारखं अगदी सरकारी अनुदानातच बसेल असं काही न राहता त्याही पलीकडे जाऊन करायला लागतं. हे बदल आणि त्याचे होणारे त्याचा मिळणारे रिझल्ट्स त्याच्याबद्दल काय सांगतात? मराठी सिनेमा मला खूप वेळा मला खूप लोक विचारतात भेटतात तसे की सिनेमाच्या तारखा काय सारख्या बदलतात. म्हणजे सॉरीची पण तारीख मी एकदा ठरवली होती, ती थोडीशी पुढे आम्ही आणली. तर त्याच्यामागं म्हणजे आम्हाला गत्यंतर नाही हो, माझ्यासारखंच सैराटची पण तारीख बदलली होती, बबनची बदलली होती, कित्येक सिनेमांची बदलती जाते. त्याच्या मागं तुम्ही म्हटलात चांगला विषय छेडलात, अनुदान. अनुदानावरती अवलंबून राहून हा सिनेमा बनवलाच नाही मी, किंवा माझ्यासारखे कित्येक दिग्दर्शकच जे अनुभव किंवा निर्मात्यात जे अनुदानासाठी बनवतच नाहीत सिनेमा, ते अनुदान कधी यायचं? सरकार अनुदान देतच नाही, 10% देऊन तोंडाला पानं घुसतात, त्या अनुदानासाठी सिनेमा बनवला. एक कलाकृती आपण म्हणतो ना, एक चांगला शब्द, खरं तर हा शब्द वापरू नये पण खास आपण म्हणतो ती एक आहे प्रत्येकाला, म्हणून आम्ही हा सिनेमा बनवला आणि माझ्या पाठीशी सगळेच जण उभे राहिले म्हणून हा सिनेमाही बनवू शकलो. अनुदान 30-40 लाख रुपये आलं तर येणार आहे, त्याच्यातलं पण 10% म्हणजे 3 लाख रुपये सिनेमा बनवायला. आमचाच सिनेमा 65-70 लाख रुपये आम्हाला खर्च झाले, त्याच्या पुढं मार्केटिंगचा खर्च म्हणजे जवळपास सिनेमाची कॉस्ट आहे तेवढाच लावायला लागतो. तर त्याच्यात त्या अनुदानाने काय मिळणार आहे आम्हाला? तर तो अनुदानासाठी सिनेमा नसतो. सिनेमा हा बेसिकली एक वेळ आहे, एक ध्यास आहे आणि तीच तर मूळ कथा आहे सॉरीची. तर त्यासाठी हा सिनेमा बनवायला तुम्हाला कष्ट घ्यावे लागतात. म्हणजे सॉरीचं जर तुम्ही ब्रीदवाक्य बघितलं तर मनातल्या आरशाची स्वतःची खरी ओळख, तर ती तुम्हाला निर्माण करण्यासाठी कुठल्या चाकोरीत किंवा त्या बजेटमध्ये सिनेमा नाही बनवतायत. सिनेमाचं बजेट ह्या सिनेमा लिहून झाल्यावरती त्या सगळ्या गोष्टींवरती ठरतं. आणि आम्ही तर 7 राज्यांमध्ये 45 लोकेशन्सवरती फिरलो, तिथल्या वेगवेगळ्या परमिशन्स, तिथल्या वेगवेगळ्या गोष्टी, तर तुम्ही काय खरं तर नाके नऊ झाले ते आमचं आम्हाला माहिती आहे, पण तुमच्यासारखे काही लोक आहेत जे आम्हाला सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायला मदत करत आहेत, त्यामुळे आम्हाला थोडं सोपं पडतं. सॉरी बेसिकली 2017 प्रिन्सिपल पिक्चर आम्ही पिक्चर ऍक्शन चालू केलं जानेवारीमध्ये, पण हा प्रवास 2017 जानेवारीचा नाहीये, कारण त्याच्या आधीचं जवळपास एक वर्ष मी आणि हर्षद दोघं जण त्या स्क्रिप्टवरती धडपडतोय, चर्चा होत आहेत, ब्रेन स्टॉर्मिंग होतोय, माझे काही असिस्टंट इन्वॉल्व्ह होत आहेत, मग लोकेशन्सवरती आम्ही फिरलो, कित्येक स्टडी केला की ते कॅरेक्टर काय असेल, त्याची सायकोलॉजी काय असेल. म्हणजे खरं तर सिनेमा हा बनतो एक वर्षभरात, पण त्याच्या आधी त्याच्या 2 ते 3 वर्ष त्याची जी बॅकएंड क्रू असते, जी तांत्रिक टीम असते, ती काम करत असते. तर हा सिनेमाचा प्रवास हा खरंच चित्तथरारक होता, मजा होती एक. हर्ष तू जास्त चांगला सांगू शकशील त्याच्याबद्दल. हा म्हणजे जेव्हा आम्ही ठरवलं की हा पिक्चर करायचा, त्याच्या आधी मी मुळात आलो फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेल्या 8 वर्षांपासून, फोटोग्राफीच करायचो फक्त, वेगवेगळ्या पिक्चरमध्ये फोटोग्राफी केली, योगेशच्या 2 पिक्चरमध्ये फोटोग्राफी केली, आणि अचानक हा म्हणाला की आपण एक पिक्चर करायचा ज्यात तू सिनेमॅटोग्राफी करतोय. मी उडालो, मी आजपर्यंत केली नाही कधी, जे केलं ते शॉर्ट फिल्म केला तिकडचं तिकडचं, मला अजिबात अनुभव नाही आहे, लाइटिंग थोडं कच्च आहे ते, पण आपण सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. म्हटलं तुला विश्वास असेल माझ्यावर तर मी येत होतो, मला काही प्रॉब्लेम नाही व्हायला. मग आम्ही एक एक हळूहळू चित्र कसा आपल्याला पिक्चर बनवायचा आहे, मग योगेशने डिरेक्टर पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला, मी कॅमेरा पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला. गोव्याला मी जेव्हा गेलो होतो एका लोकेशन रेकीसाठी, तिथं आम्हाला आयडिया आली
परत येताना ती आयडिया बदललेली होती पूर्ण. असं बरंच हे ठरतंय, परत रिजेक्ट होतंय, ठरतंय रिजेक्ट होतंय, ठरतंय रिजेक्ट होतंय, असं करत करत फायनली आम्ही आपल्याला हे कॉल व्हायचं. मला एक त्याच्यातली मनोरंजक गोष्ट सांगायला आवडेल. सॉरीचं आम्ही पहिलं चित्रीकरण सत्र केलं, ऑलमोस्ट आम्ही 50% पोचलो होतो सिनेमा, आणि 50% पोचल्यावरती सगळेजण परतीच्या प्रवास होत होते. मी गाडी घेऊन गेलो होतो. मी गाडीतनं परतताना हर्षदला फोन केला, म्हटलं तू कुठेस, म्हटलं मी पोचलो, म्हटलं मी थोडा लेट निघालो आहे, बट मला असं वाटतं की आपण ह्याच्यातलं 20% थोडं स्क्रॅप करूयात, कारण तो पोर्शन थोडासा मला खटकतोय, आणि मला असं वाटतं कथेला आपण असं बदलूयात. मुळात जेव्हा सॉरी बनवत होतो त्यावेळेला त्याचं नाव बेधुंद असं होतं, आणि ते बेधुंद टायटल आम्हाला मिळालंही नाही आणि रजिस्टर्ड होतं ऑलरेडी, आणि त्या वादात आम्हाला पडायचं नव्हतं. आम्हाला ते टायटल खूप आवडलं होतं, पण मग मी म्हटलं की अरे त्या पुराचं नाव सौरभ आहे, तो सॉरी 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 50 म्हणतोय, तर सॉरी हेच टायटल होऊ शकतं. मग तो मूळ त्या पात्राला थोडंसं चेंज केलं, सिनेमाला थोडा बदलला, आणि अल्टिमेटली हर्षद म्हटला की अरे काय होणार आहे सिनेमाचा, तू नक्की काय करतोयस, त्याला म्हटलं तू जो विश्वास पहिल्यापासून ठेवला आहेस तो आपण ठेव. आणि जेव्हा तो सिनेमा एडिट केलेला पाहत होता हर्षद, तेव्हा मला आठवतं हर्षद असा बसलेला होता, मी हर्षदला हलवत होतो, हर्षद असाच होता, आणि थोड्या वेळाने उठला आणि हर्षदने मिठी मारली, आणि मला कळलं की सिनेमा चांगला झाला आणि त्यालाही आवडला. आणि त्याची पोच पावते आम्हाला, आम्ही एका फेस्टिवलला फिल्म नेली, आम्हाला फेस्टिवल्सला न्यायला काही प्रिस्ट्रिक्शन झाली बिकॉज त्यांना सेन्सॉर्ड पास लागतात, तर एका फेस्टिवलला आम्हाला अलाउड केला अंबरनाथच्या, तर त्याला चित्रपटाला आम्हाला 4 मिळाले, परीक्षेत पुरस्कार मिळाले, याच्यापेक्षा दुसरी पावती काहीच असू शकत नाही. मला याचं आठवतंय की आम्ही जेव्हा बाहेर राज्यांमध्ये शूटिंग करतो, दिल्ली मनाली चंदीगड वगैरे, तेव्हा आम्हाला एकतर टाइम कन्स्टंट होतं तिकडे, की आमचं 8 शेड्यूल होतं बजेटमुळे, आणि त्यात आम्हाला 8 जे काही आमचं ठरलंय ते सगळं पूर्ण करायचं होतं. आणि अचानक बदलायचा पिक्चर कळायचं नाही की काय होतं काय होतं. योगेश जेव्हा पण असं झालं की योगेश जे सांगतो ते करून टाकूयात, की आपलं स्वतःचं डोकं स्क्रिप्टमध्ये नको लावायला. आणि मला लिटरली मी जो जेव्हा मी परत आलो दिल्लीवरून, तेव्हा मी म्हणणार आहे आपण नक्की काय शूट केलं तिकडे, की मला आयडिया नाही येत, तर म्हणलं तू एडिटिंगमध्ये बघ मग काय झालं. आणि मला जोपर्यंत मी बघितलं नाही तोपर्यंत मी साशंक होतो की अरे नक्की झालंय, चांगलं झालंय, वाईट झालंय, कारण मी पहिल्यांदाच करतो. आणि मग जेव्हा कॅमेरामन काम करतो तेव्हा त्याला जरा वेळ लागतो, कारण फ्रेम सेट करायची, फोकस पुलर पाहिजे, लायटिंग पाहिजे, हे पाहिजे. तिथं आमच्याबरोबर ॲटलीस्ट आम्ही फक्त 6 ग्रुप आम्ही तिकडे गेलो होतो, तर मग फोकस पोलिंगचं काम असो, फ्रेमिंगचं काम असो, सगळं माझ्याकडंच मीच ते करत होतो काम. आणि मला टेन्शन होतं त्यामुळे सगळं, यार काम कसं झालंय. पण जेव्हा मी आल्यावर एडिट मध्ये तो पिक्चर पाहिला, म्हणलं नाही विश्वास ठेवला, हे चांगलं केला अगदीच, कारण ते उत्तम दिसतंय जे काही. म्हणजे हर्षदची फोटोग्राफी पाहिली होती, तसेच त्यांनी काही शॉर्ट फिल्म्स केल्या होत्या. पिंपरी चिंचवडमधनं नेहमीच मोठे मोठे कलाकार आलेले आहेत, म्हणजे लोकांना माहितीही नसतं. आपला प्रियांका आदाव आहे, पुष्कराज चिरपुटकर आहे, डॉक्टर संजय कुमार पाटील आमच्या चित्रपटात आहेत, पुष्कराज माझ्या दुसऱ्या चित्रपटामध्ये. तर मी त्यांच्याबरोबर हर्षदने केलेल्या शॉर्ट फिल्म्स पाहिलेल्या होत्या, हर्षदचे काही व्हिडिओज पाहिले होते, आणि त्यांनी ते खूप सुंदर शूट केलेले होते. तर त्याला फक्त बेसिकली सिनेमॅटिकली कसं करायचं हे मला सांगणं गरजेचं होतं. आणि त्या प्रश्न होता की स्टील फोटोग्राफीतला 1 वाटचाल होती, आणि हा याच्यामध्ये काम करताना काय फरक झाला? मी सांगतो ना, हर्षदने त्याच्यासाठी जो स्टडी केला, वेगळी मेहनत घेतली. हर्षदने मला सांगितलं की मला तुला वर्कशॉप द्यावा लागेल, आणि त्यांनी जेव्हा त्या वर्कशॉपचा दिवस आला, मी त्याला 15 वेळ दिली, मी पण माझ्या काही कमिटमेंट्स होतो, आणि 15 जेव्हा हर्षद आला त्याला तो सगळं घेऊन आला होता, आणि त्यांनी मी जे त्याला सांगायचं होतं ते सगळं त्यांनी मला सांगून झालं होतं. आणि मी थक्क होतो की म्हणलं हे आता मग मी तुला काय सांगायचं आता याच्या व्यतिरिक्त, तो त्याचा स्टडी कसा केला किंवा काय, तर तो जास्त चांगला सांगेल. जेव्हा मी फिल्म स्टील फोटोग्राफी करायचो तेव्हा माझं विशेष असं काही काम नसायचं परसेंट, कारण लायटिंग कॅमेरामन करायचं, त्याचे असिस्टंट्स करायचे, फ्रेम पण तेच लावायचे, मला फक्त ती फ्रेम माझ्या कॅमेऱ्यात घ्यायचे, फोटो काढायचे. घरात सुद्धा जेव्हा वेगवेगळ्या लोकांचे फोटोशूट्स करायचो, फॅशन शूट असतील, तिकडं मी जास्तीत जास्त माझा प्रेफरन्स नॅचरल लाईटला असायचं, की नॅचरल लाईट, आउटडोर लोकेशन्स, मला स्टुडिओतलं बंदिस्त शूट मला जरा आवडायचं नव्हतं, त्यामुळे मी लायटिंगचा फार असा अभ्यास माझा नव्हता. मी आम्ही योगेशला एक क्लिअर केलं की अरे तू मला घेतोय सिनेमॅटोग्राफर म्हणून, पण मला लायटिंग फारसं जमत नाही, तू नॅचरल लाईटवर सांग मी काही करू शकेन लाईट. तो म्हणला की त्याची काळजी करू नको, आपण दोघं मिळून करू, मी तुला शिकवेन. आणि चित्रपटाच्या शूटिंगच्या पहिल्या दिवशी मला लायटिंगचं ABCD येत नव्हतं, आणि चित्रपटाच्या शेवटी मी XYZ पर्यंत ते शिकलो होतो. त्यामुळे योगेशची मला कॅमेरा सिनेमॅटोग्राफी जरी मी केली असली तरी त्याची पण मला खूप मदत झाली त्याच्यात. सौरभची प्रमुख भूमिका त्याच्यामध्ये आहे,
सर अभिनयाचं म्हणजे स्टार्टिंग मी या मूवीपासूनच केली, आणि जसं आत्ता हर्षद दादा बोलला की मला ABCD पण येत नव्हतं, तसं मी सरांना थँक्यू बोलेल. कारण मी खूप घाबरलो होतो की सर माझं हे फर्स्ट टाईम आहे, मी कसं करू. त्या त्यांचा सपोर्ट राहिला मला पूर्ण पिक्चर संपेपर्यंत. पिक्चरमध्ये पण सीन करता करता मी घाबरलो होतो, पण सर म्हणायचे नाही तू थोडंसं रिलॅक्स हो, सिच्युएशन समजून घे, तशा तशा पद्धतीने कर. मग नंतर सरांना पण सीन आवडले की असं कुठेतरी वाटत होतं की नाही आपण जे करतोय ते चांगलं होतंय, मग तसा कॉन्फिडन्स आला. सरांना पण काम आवडलं आणि त्यांचा मेन म्हणजे विश्वास होता माझ्यावर की मी हे करू शकतो. मग त्यांच्या विश्वासावर मी हा पूर्ण पिक्चर केला की नाही आपण करतोय आणि गायडन्स पण मिळतोय चांगला. जसं हर्षद दादा पण कॅमेरामध्ये शूट करताना सांगायचा की तू या मुव्हमेंट कर, त्या त्या मुव्हमेंट कर, त्यामुळं ते सगळं सोपं झालं. आणि तसं हे बघायला गेलं की माझं फर्स्ट टाइमच आहे. सॉरी, यापूर्वी नाटक शाळेत मी 12वी पास झाल्यानंतर एक नाटक केलं होतं, त्याच्यानंतर कॉलेजच्या टायमिंग मध्ये गॅप पडला माझा, आणि नंतर ही जी अपॉर्च्युनिटी आली ती फर्स्ट अपॉर्च्युनिटी. SP कॉलेजला माझं जस्ट ग्रॅज्युएशन झालं, मी आता MA करतो. मी बेसिकली स्क्रीन टेस्ट वगैरे आम्ही काही घेतल्या नाहीत, कारण की माझं असं म्हणणं आहे स्क्रीन टेस्ट वगैरे हे सगळं जे आहे हे सगळं आता खूप त्याची चळवळ पण चालू आहे, तुम्ही वाचतही असाल. मी त्यांना दोघांना वैयक्तिकरित्या भेटलो, अर्धा अर्धा तास आम्ही कन्व्हर्सेशन केलं. आपण बोलताना आपल्याला समोरच्या रिॲक्शन्सवरनं अंदाज येतो की तो बोलू शकतो काय हे करू शकतो. मी हर्षदला भेट घालून दिली दोघांची, हर्षद आणि मी चर्चा केली, आणि मग त्यांच्याशी बोलता बोलता लक्षात आलं की हे दोघं करू शकतात. सौरभच्या बाबतीत असं होतं की ते कॅरेक्टर स्वतः कन्फ्यूज होतं, आणि सौरभ मला थोडंसं कन्फ्यूज स्टेटमध्ये वाटला. मी त्याला म्हणलं तू जे बेअरिंग पकडलंयस लाईफमध्ये माझ्याशी बोलताना, ते बेअरिंग तुला कॅरी फॉरवर्ड करायचं आहे पूर्ण सिनेमावर. तो म्हणला म्हणजे काय, त्याच्यातही तो कन्फ्यूज होता. म्हणलं आत्ता जे आहेस तेच मला तुझं पाहिजे, आणि नंतरच्या प्रवासात जे तिथे गेल्यावरती असेल त्या ठिकाणी मी तुला त्या पॉईंटला सांगेल की तुला काय द्यायचं आहे. आणि त्यांनी तो विश्वास आमचा सार्थ ठरवला, आणि मला त्याच्यात अनमोल साथ लाभली हर्षदची, कारण कॅमेरा अँगल्स लकीली हर्षद सेट्सवरती इन्वॉल्व्ह होता फोटोग्राफर म्हणून. तरी तो जरी म्हणत असेल की तो A वरनं Z वरती आला, तरी त्याला त्या बेसिक गोष्टी माहिती होत्या, तर त्यामुळं त्याची मला सपोर्ट मिळाला की सौरभला सांगत होतो त्या त्या गोष्टी. पूजाचं कसं होतं की पूजाचा भाऊ स्वतः या क्षेत्रात असल्यामुळं पूजाला थोडीशी अभिनयाची पार्श्वभूमी होती, आणि तिला बेसिक काही गोष्टी माहिती होत्या, त्याची पण धडपड चाललीच होती. आणि मग तिला कॅरम खेळायला आवडायचं, ती मला म्हणायची की मला कॅरममध्ये जायचं, म्हणजे म्हणून तू कॅरममध्ये जा. म्हणून तिला थोडंसं मोटिवेट केलं त्या कॅरमच्या याच्यामध्ये, बऱ्याच स्पर्धांमध्ये बक्षिसं वगैरे पण मिळवती. पण ते करताना मी तिला म्हणलं अरे माझ्याकडे कॅरमवरच पात्र आहे, म्हणजे मी तिला ॲब्सोल्युटली आम्ही मनाली शेड्यूलला जायच्या 1-8 दिवस आधी फोन केला, तिकीट बुक केलं होतं, पण त्याच्याशी तिचा माझ्या चर्चा व्हायच्या, बट त्या सिनेमात ती आहे हे तिला मी फायनल सांगितलंच नव्हतं. तिला 8 दिवस आधी सांगितलं की आता तुला सुट्ट्या टाकायच्या, ती म्हणली काय, आणि तिला म्हणलं आता तू 8 दिवस पुढच्या आम्हाला द्यायचे, आणि त्याच्या पुढच्या 8 दिवस तिने दिले, आणि त्या रिडिंग्स आणि त्याच्यातनं सगळं कळत गेलं, आणि मग तिने ते सार्थ ठरवलं. म्हणजे त्या फेस्टिवलला तिला डेफिनेटली नॉमिनेट झाली, ते पण एक खूप मोठी तिची भरारी होती पहिल्या सिनेमासाठी. म्हणजे मला लक्षात आहे की मी ऑफिस मध्ये बसले होते आणि 1:30-2 वाजले होते, आणि योगेश सरांचा कॉल आला की पूजा तुला पुढे आता पडापट पडापट ऑफिस मध्ये सुट्ट्या घे, तुला आपल्याला जायचं आहे. आणि मला काहीच कल्पना नव्हती, म्हणजे मला आम्ही सरांशी लिटरली टच मध्ये होती पूर्ण वेळ, बट मला ही आयडिया नव्हती की मला कोणता रोल भेटणार आहे आणि कोणता प्रोजेक्ट भेटणार आहे. मला हे माहीत होतं कधी ना कधी की आम्ही काम करणारच आहोत, बट हाच रोल भेटेल याची कल्पना नव्हती. मग मी त्यांना जेव्हा भेटले आणि आमचं डिस्कशन झालं, तेव्हा त्यांनी मला एक्झॅक्टली माझं जसं कॅरेक्टर आहे तसंच रोल दिला, म्हणजे असं काही चेंजेस करायला त्यांनी लावलंच नाही. आणि मुळात मला खूप छान वाटलं की त्यांनी माझी जी आवड होती कॅरम, म्हणजे खूप नॅचरल ठेवली, तो कॅरेक्टर खूप नॅचरल ठेवला त्यांनी, आणि कॅरम वगैरे त्यांनी खरंच मूवीमध्ये पण घेतलं. आणि म्हणजे त्या सगळ्या गोष्टींना हे करून नेहमी त्यांनी मला सपोर्ट केला की तू आता असं कर, तू तसं कर. आणि मी स्वतःला बघते की मी जेव्हा स्टार्ट केलं होतं म्हणजे शूट करायला, किंवा मला काहीच असं कळायचं नाही की कसं बोलायचं एकदम कॉन्फिडेंटली वगैरे, त्या सगळ्या चेंजेस हे सगळं मूवी आणि सरांनी जसं गाईड केलं त्याच्यामुळेच आले. मुळात आम्हाला कसं होतं की जेव्हा आम्ही चर्चा म्हणलं, मी तुम्हाला 1 वर्ष आधी मी आणि हर्षद करत होतो, त्यावेळेला आम्ही ठरवलंच हे होतं की नवीन लोकांना घेऊन करायचं, कारण आम्हाला कोणी साचेबद्ध अडकलेला कोणी कलाकार त्याच्यासाठी नको होता या चित्रपटामध्ये. आणि एक कलाकार हवा होता जो मेंटॉरच्या रोलला, जे डॉक्टर संजय कुमार पाटील तुमच्या पिंपरी चिंचवडमधले आहेत, तेच हवे होते. आणि त्यांच्याबद्दल मग एक कास्टिंग आमच्या डोक्यात अगदी फिट होतं पहिल्यापासून,
आणि मग ज्या वेळेला आम्ही ठरवलं त्यावेळेला मी ह्यांची ह्या मुलांची जेव्हा मी म्हटलं जसं अर्धा तास भेटी घेतल्या त्या अर्ध्या तासाच्या व्यतिरिक्त त्यांच्याशी खूप वेळा बोललो त्यांना फायनल ठरवायच्या आधी, पण त्यावेळेला त्यांच्या आवडीनिवडी समजावून घेतल्या, त्या पात्रात इम्प्लिमेंट करता येतात का त्या बघितल्या आणि त्यांनी ते खूप नॅचरल करता आलं आणि ते पात्र आम्ही तेवढ्या पद्धतीने नॅचरल करण्याचा पहिलाच अनुभव यापूर्वी हो माझाही पहिलाच मूवी सरांनी पहिलाच असेल. मी कॉलेजमध्ये वगैरे नाटकं वगैरे केले आहेत आणि डान्स कथक बेसिक्स वगैरे केले आहेत, तर मला स्टेज परफॉर्मन्सचा आयडिया आहे. मी HSBC मध्ये एज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर जॉब करते. नाही संपूर्ण शूटिंग 60 कॅमेरा वापरला, थोडं सॉस मोवर केलं आणि ड्रोन या तीन कॅमेऱ्यांमध्ये पूर्ण शूटिंग केलं. आम्हाला बेसिकली फिल्मचा जॉनर असल्यामुळं आम्हाला तो DSLR हवा होता, जो हँडी हवा होता आणि जो झटपट आम्हाला नॅचरल लाईटचा विषय होता, तर त्यामुळे विषय बघून आपण सिनेमाचा कॅमेरा निवडत असतो, तर त्या पद्धतीने केलं. मग त्याच्यामध्ये आम्ही फक्त काळजीच केली की क्वालिटी लॉस कुठेही होणार नाही, सिनेमा हा बेसिकली सिनेमासारखा वाटला पाहिजे, सिरियल वाटली नाही पाहिजे, तर त्यामुळे फिल्मच्या कॅमेरावरती आम्ही शूट केलं. खूप सिनेमे नवीन नवीन येत आहेत, नवीन एक्सपेरिमेंट्स करतायत, नवीन कॅरेक्टर्स आहेत की ज्यांना काही एक्सपिरियन्स नाही, तर कुठे हा चाललेला आहे? पूर्वी जसं एक ठराविक होतं मुंबई होतं, पुणे होतं, कोल्हापूर होतं, आता पिंपरी चिंचवडमधून होत आहे, इतर ठिकाणी होत आहे आणि निर्माते सुद्धा जे नवीन नवीन काय कुठे ट्रेंड चालला आहे असं मला वाटतं. मराठी सिनेमा खरंच कौतुकास्पद आहे वेगवेगळ्या ट्रेंडवरती. फक्त माझं मला एकच गोष्ट नेहमी खटकते की जो तो निर्माता भेटतो त्याला प्रत्येकाला सैराट पाहिजे. मग सैराटच्या पुढेही कुठंतरी आपण आता जायला पाहिजे. नुसता सैराट नाही, सैराटच्या आधी श्वास होता, मग तेव्हा कोणी म्हणत नव्हतं श्वास सारखा एक सिनेमा बनवून दे, किंवा सैराट आणि श्वासच्या व्यतिरिक्त पण खूप चांगले सिनेमे आहेत. चीव सौका येऊन गेला, मुरांबा तर खूप एक उत्तम उदाहरण आहे कमर्शियल प्लॅनिंगचं. म्हणजे परवा आमच्या निर्मात्यांची कार्यशाळा झाली अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने घेतली, त्याच्यात खूप सुंदर त्यांनी गाईड केलं नितीन वैद्यांनी, तर मुरंबा हा प्लॅन्ड केलेला सिनेमा होता. आम्ही काही अशा गोष्टी प्लॅन केल्यात, तर सिनेमाचा असं काही जॉनर नाही किंवा त्याचं काही बजेट ॲज सच नसतो. म्हणजे सिनेमा खरं सांगायचं आलं ना तर एक 50 लाखापासनं ते 50 कोटीपर्यंत कितीही बजेटमध्ये बनवू शकतो. ते बजेट हे नेहमी सिनेमाच्या कथेनुसार असतं. किंवा तुम्ही आत्ता म्हटलात की कलाकार, आजच्या घडीला मराठी प्रेक्षक खूप सुज्ञ आहे. प्रेक्षक राजाला तुम्ही द्याल आणि सिनेमा जर का कंटेंट चांगला असेल मग त्याच्यामध्ये तुम्ही शाहरुख खानला घेताय का तुम्ही नवीन मुलाला घेताय हा प्रेक्षक बघत नाहीये, त्याला तो सिनेमा पाहायचा आहे आणि तो सिनेमा तसा असला तर तो बघतो. सक्सेस रेट किती आहे कमर्शियली? सक्सेस रेट खरं बघायचं झालं तर मराठी मध्ये कॉर्पोरेट ला तोड नाहीये. म्हणजे खरं सांगायचं झालं तर एक प्रकारची मोनोपोलीच आहे. आपण अगदी नाव घेऊन सांगतो तुम्हाला, मराठीत जास्तीत जास्त बघितलं तर झीचे सिनेमे खूप चांगले गाजत आहेत, कारण की मराठी प्रेक्षकाला जे ज्या पद्धतीची पब्लिसिटी पाहिजे ही झी करू शकते. तो माझ्यासारखा छोटा निर्माता किंवा अगदी म्हणलं तरी एखादाच निर्माता, म्हणजे आजच्या काळात मी गेले 2-3 वर्षाचे सिनेमे ऑब्झर्व करतोय तर झी सोडून फक्त एकच निर्माता गाजलाय, तो म्हणजे झीतनं बाहेर पडलाय नितीन वैद्यांचा मुरांबा, पण ते पण शेवटी झीचंच मूळ आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. तर झीचा सिनेमा चालतो कारण झीकडे स्वतःचा टेलिव्हिजन आहे, स्वतःचं माध्यम आहे ज्याच्यातनं ते सिनेमा तुमच्यावरती हॅमर करू शकतात. माझ्यासारख्या नवीन निर्मात्याला तेवढं बजेट नाहीये की मी ते हॅमर करू शकेल तेवढं. कंटेंट चांगला मिळत नाही, चांगल्या कलाकृती आमच्या समोर येत नाही आणि चित्रपटवाले एकीकडे म्हणतात की प्रेक्षक वर्ग आम्हाला साथ देत नाही. बर, याचं समीकरण कसं तुमच्या मनात काय? ह्याच्यात खरं सांगायचं झालं तर प्रेक्षकाची चूक नाहीये, ही चूक आपलीच आहे की आपण बजेटमध्ये कमी पडतोय. तर मग परवाच्या कार्यशाळेत मी तेच म्हटलं की आपण सगळे मिळून वार्षिक 150 चित्रपट निर्मित करतोय, का आपण सगळे एकत्र होऊन 50 सिनेमे एकत्र नको करायला? कारण ते 150 चित्रपटाचं बजेट 50 मध्ये गुंतवलं. आज माझा सॉरी मी करतोय, सॉरी रिलीज होतोय, त्याच्या पाठोपाठ गडबड गोंधळ होतोय. दोन्ही चित्रपट माझेच आहेत, गडबड गोंधळमध्ये 35 कलाकार आहेत आणि सॉरी मध्ये माझे सगळे नवीन आहेत, 2 नवीन मुलं आहेत, सगळी टीम नवीन आहे. गडबड गोंधळ माझा रिलीज होतोय साधारणतः 350 प्रिंट्सनी,
मी सॉरी रिलीज करतोय जेमतेम 100% पैशाचं बजेट मी कसं तरी मॅच करून मी रिलीज करतोय आता सॉरी. म्हणजे हा तुमच्या समोर मी स्वतःच्या सिनेमांचा फरक सांगतो, हा निगेटिव्ह नाहीये पण मला कुठेतरी एक बजेटचं रिस्ट्रिक्शन येत आहे. आज गडबड गोंधळ जेव्हा मी ठेवतो किंवा मला जो माणूस अप्रोच होतोय स्पॉन्सरशिपसाठी सिनेमाच्या पब्लिसिटीसाठी तो गडबड गोंधळला विचारतो का, आता त्याच्यात संतोष जुवेकर आहे, डेफिनेटली संतोष जुवेकरचं काम मोठं आहे पण सौरभ चिरमोलांनी पण चांगलं काम केल्यावर विश्वास ठेवा, बघा ना तुम्ही ट्रेलर ते बघून तुम्ही त्यालाही पैसे द्या ना कुठेतरी सिनेमाला लावायला, किंवा माझ्यावरती तरी विश्वास ठेवा, माझेच दोन सिनेमे आहेत, माझ्याच दुसऱ्या सिनेमाला पैसे देतात तर मग ह्याला पण द्या तुम्ही बोलू, इथं आम्ही कमी पडतोय. तर हा प्रेक्षकाची चूक नाही, ही चूक आमची आहे की आम्ही कुठंतरी त्याचं प्लॅनिंग करतानाच बजेट पब्लिसिटीचं जास्त शोधून ठेवायला पाहिजे आणि सिनेमा न्यायला पाहिजे. पण शेवटी काय ना, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खास आहे, एक कलाकृती ते प्रेक्षकावर आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यात चांगलं उदाहरण द्यायचं आलं सॉरी सारख्या चित्रपटाचं, तर एक वेनसडे नावाचा चित्रपट होता, नायक नावाचा चित्रपट होता. मी तुम्हाला प्रतिप्रश्न करतो, तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला होतात का? आज टी व्ही लागल्यावरती 100 वेळा आपण हा सिनेमा बघतोच आहे की, पण तो सिनेमा थिएटरमध्ये नाही चालला दुर्दैवाने. तर तोच प्रकार थोडासा आहे मराठी सिनेमांच्या बाबतीत. तर कंटेंट चांगला डेफिनेटली येतोय, सगळे निर्माते सगळे दिग्दर्शक चांगला प्रयत्न करतायत, पण कुठंतरी तो रिच तिथपर्यंत जात नाही किंवा तो पोचत नाही. याच्यासाठी आम्ही सॉरीमधनं मी थोडंसं ॲडिशन देतो तुम्हाला यायला, सॉरीमधनं आम्ही प्रयत्न करतोय. डिजिटल मीडियाचा खूप चांगला माध्यम आहे, तुमची वाहिनी पण डिजिटल मीडियावरती आहे, तर डिजिटल मीडियाचे खूप सारे राईट्स आजकाल उपलब्ध झालेत किंवा प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेत, मोबाईलमध्ये सिनेमा बघता येतो, तर त्या पद्धतीने आम्ही पोहोचण्याचे प्रयत्न करतोय आणि सकारात्मक प्रतिसाद येतोय. तर आशा करूयात की सॉरी हा प्रेक्षकांपर्यंत थिएटरमधनं जरी गावात एखादा पोचला नाही तर तो यूट्यूब किंवा कुठल्या तरी वाहिनीतनं किंवा नेटफ्लिक्समधनं ॲमेझॉन प्राईममधनं किंवा डिजिटली तो प्रेक्षकापर्यंत नक्की पोहोचवणार याचे आम्ही प्रयत्न करतोय. सौरभ हा जो पहिला चित्रपट आहे, पहिल्याचा अनुभव घेतलाय, कॉन्फिडन्स लेवल आता बऱ्यापैकी वाढले असेल, तू आता याच्याकडे करिअर म्हणून बघायला सुरुवात केली का? ठीक आहे आता एक झालं, कारण फर्स्ट टाइम जेव्हा सरांनी मला सिलेक्ट केलं होतं ना तेव्हा मी लिटरली घाबरलो होतो. तेव्हा सरांचा एक शब्द होता की तू करतोय चांगलं करतोयस कर. मग जसं जसं पिक्चर होत होत गेला तेव्हा एक कुठंतरी कॉन्फिडन्स आला की नाही मी सरांच्या शब्दाला जागलो की मी केला पिक्चर, तेव्हा आता मला कसली भीती नाहीये की मी करू शकेल का आणि मी करिअरच्या दृष्टीनेच बघतोय. आता ते याच्यामध्ये अगदी शॉर्ट पर्यंत जे काही आहेत एवढं बोल्ड आहे देताना, सुरुवात पहिलीच वेळ कॅमेराही पहिल्यांदाच फेस केला, तर एकूण कसं वाटलं एकूण असे हॉट शॉर्ट? सगळ्या या पिक्चर पासून सगळ्याच गोष्टी पहिल्यांदा झाल्या, म्हणजे कॅमेरा फेसिंग पण शिकलो आणि असं नाही की ऍक्टिंगच शिकलो, ऍक्टिंग सोबत कॅमेरा फेसिंग पण शिकलो. कारण सर नेहमी सांगायचे जेव्हा तू बसतोय तेव्हा कॅमेरा कुठल्या अँगलला आहे, कोणता सीन घेणार आहे, ते सगळं नॉलेज तुला हवं. मग ते एक शिकलो आणि जेव्हा सरांनी मला सांगितलं की आज आत्ता बोल्ड सीन करायचा आपल्याला तेव्हा मी घाबरलो होतो. परत सरांचा तो शब्द तेच मी परत नाही करायचं, म्हणून मी चुकलो, एकदा दोनदा चुकलो, पण सर बोलले नाही एकदा दोनदा चुकशील पण तिसऱ्यांदा बरोबर करशील. एकदा दोनदा चुकलो परत तिसऱ्यांदा बरोबर केलं, मग तेव्हा कॉन्फिडन्स आला की नाही मी हे पण करू शकतो. सर मग अशी आपण सैराट आणि बबन चित्रपटाच्या नावाचा उल्लेख केला, बबनच्या प्रीमियर शोला जायला मला संधी मिळाली कलाकारां बरोबर, तिथे शो शो संपल्यानंतर आमची मुलाखती घेतली, तर त्यामध्ये त्यांना मी सांगितलं की संपूर्ण कुटुंबासह पाहण्यासारखा चित्रपट नाही, कारण चित्रपटामध्ये इतक्या काही ठिकाणी जो शब्दप्रयोग होता तो शब्दप्रयोगाला थोडेसे समानार्थी शब्द वापरले असते तरी चालला असतो, त्यांनी ते नंतर बदलले ते शब्दप्रयोग काढले. तर मला तुम्हाला त्या संदर्भात असं विचारायचं आहे किंवा हे सगळं कथेची गरज असते नाही की याच्याशिवाय पर्यायच नाही का, हे असल्याशिवाय चित्रपट चालूच शकत नाही असं, म्हणजे असं काही नाही समीकरण नाही असं काही नाहीये. म्हणजे हा सिनेमा बनवताना ही एक रिस्क होती माझ्यासाठी, आज हा सिनेमा बनवताना मी काही पैसे लावलेत त्यामुळं आजही मी थोडासा प्रेशरकारी असतो, जरी तुम्हाला दिसलं असलं तरी. मी हर्षदशी कित्येकदा बोलताना म्हणतो, रोज आमचा फोन कॉल होतो कारण पिंपरी चिंचवडला हर्षद ट्रॅव्हल करू शकत नाही पुण्यामध्ये. आम्ही सिनेमा करताना हर्षद मला म्हटला की पब्लिसिटीसाठी याच्यासाठी एक गाणं बनवायचं का, मला खूप फोर्स आला की तू एक पब्लिसिटीसाठी गाणं बनव. या सिनेमामध्ये कित्येक चान्सेस होते, तुम्ही म्हटलात आता बोल्ड सीनचा उल्लेख केला सौरभला प्रश्न केला, तर ह्याच्यात बोल्ड सीन हा कथेचा एक भाग आहे म्हणून आलाय आणि तो बोल्ड सीन नसून हा एक 10 सेकंदाचा भाग आहे फक्त गाण्यातला, तर तो एक काल्पनिक भाग आहे त्याच्यातला, ही सिनेमाची गरज नव्हती.
तो म्हणजे रादर तो स्किप करता येतो का हे मी प्रयत्न करत होतो, तो सोडून तुम्हाला सिनेमात असा कुठेही कंटेंट सापडणार नाही. माझ्या सिनेमामध्ये कुठेही दुय्यम अर्थी किंवा दिव्य अर्थी कुठलेही संवाद नाही आहेत जे मला सिनेमा चालवण्यासाठी आणायचे नव्हते. सिनेमामध्ये कुठलेही गाणं अननेसेसरी आलेलं नाही सिनेमात, फक्त एक गाणं ऑन स्क्रीन आहे आणि एक बॅकग्राऊंडला आहे आणि कित्येक कविता आहेत या सिनेमामध्ये. अशा सगळ्या गोष्टी कालोघाने आपण टाळू शकतो. तुम्ही जे म्हणताय ते डेफिनेटली मी मान्य करतो. काही चित्रपट निर्माते दिग्दर्शक या गोष्टी कालानुरूप येतात. मलाही अप्रोच होणारे काही निर्माते जसं सैराट म्हणतात तसं ते म्हणतात अरे हे गाणं टाक, हे असं कर, एक आवाज वाढव डीजे सारखं गाणं टाक, एक दुय्यम आरती टाक, किंवा वन्स मोर लव्ह असं काहीतरी एक गाणं चालू आहे मी ऐकतोय. तर ह्या खूप गोष्टी येतात पण मला नाही वाटत असंही गरज आहे. तुमची जसं मगाशी सरांनी प्रश्न विचारला होता तसं जर तुमची कथा जर का सशक्त असेल आणि तुम्ही ती चांगल्या प्रकारे प्रेक्षकापर्यंत पोहोचवली, नॉट नेसेसरी तो सिनेमा थिएटरवरती चालला पाहिजे. मी सिनेमा बनवताना हा थिएटरमध्ये चालावा या उद्देशाने बनवण्यापेक्षा तो प्रत्येक प्रेक्षकांनी बघावा जास्तीत जास्त ह्या उद्देशाने बनवतोय. तो सिनेमा कशाही पद्धतीने त्यांनी पाहिला तरी मला आनंद आहे, कारण चार लोक भेटून जर मला म्हणत असतील की हा सिनेमा खूप सुंदर आहे तुझा, तर ते माझ्यासाठी माझ्या कौतुकाची थाप आणि कुठल्याही पुरस्कारापेक्षा मोठी गोष्ट आहे. तर माझ्या सिनेमामध्ये अशी कुठली गोष्ट नाही आणि का जे कथेची गरज सोडून कुठली गोष्ट आम्ही त्याच्यामध्ये टाकलेली नाही. सगळ्या मित्रांना माहिती तू काम करतोय पिक्चरमध्ये, माहिती सगळे. पहिलं मी सांगितलं नव्हतं जसं ट्रेलर किंवा पोस्टर्स लॉन्च वगैरे झाले तेव्हा सगळे शॉक झाले, आणि जसं अंबरनाथ फिल्म फेस्टिवल मध्ये अवॉर्ड मिळाला तेव्हा सरप्राईजली ते मला भेटायला आले आणि तेच हॉटेलमध्ये घेऊन गेले. म्हणजे त्यांच्या मला असं वाटत होतं की मी काहीतरी कमवलंय, की कुठेतरी आपण काहीतरी म्हणजे अनएक्सपेक्टेड झालं सगळं, की मी शिक्षण घेत होतो एक संधी मिळाली, मग मी त्या संधीचं सोनं करत करत की एवढं काहीतरी होईल चांगलं म्हणजे वाटत नव्हतं, आणि सगळ्यांचे रिस्पॉन्स वगैरे चांगले आले. आमच्या पिक्चर आमच्या पिक्चरमध्ये थोडं इंटरप्ट करतो, आमच्या पिक्चरमध्ये त्याच्या सौरभच्या वडिलांचं कॅरेक्टर ज्यांनी केलं मयुरेश कुलकर्णी टेलिको कलासागरचा कलाकार आहे, तर त्यांनी एक वाक्य वापरलंय शेवटी सॉरीचा सौरभ झाला तर झाला, पण तोही नेहमी सॉरी सॉरी सॉरीच म्हणत असतो. सॉरी सर, तुम्ही काही मुलं जशी की एखादं बक्षीस मिळालं की त्यासाठी पात्र झालं तरी सांगतात, पण तू ट्रेलर येईपर्यंत मित्रांना सांगायचं का थांबला, मी तुला गॅरंटी देते की हा पिक्चर आपला पूर्ण होईल किंवा काय. कारण मला असं वाटत होतं हे माझं पहिलं काम आहे, त्यामुळे मी त्यांना सांगितलं की मी आता काहीच सांगू शकत नाही, जेव्हा ट्रेलर येईल तुम्हाला त्यातून काय कळतं हे तुम्ही मला सांगा, कारण ते काय होईल की माझं असं कॅरेक्टर आहे थोडंफार तुम्ही बघा ते असं होईल, कारण मला लोकांपर्यंत दाखवून द्यायचं की माझं काम कितपर्यंत पोहोचतंय. मुळात कसं होतं तुम्ही म्हणता तुम्ही त्या म्हणताय त्या प्रश्नाला थोडं पुढे नेतो. सिनेमा येईल का नाही ही धाकधूक आमच्यापैकी कोणाच्याच मनात नव्हती, कारण आम्ही सगळ्यांनी मनात ठरवलं होतं की हा सिनेमा जसं मी मगाशी म्हटलं की हा सिनेमा अनुदानासाठी बनवलेला नाही, तर त्यामुळे आम्ही मनात अगदी ठरवलं होतं की हा सिनेमा जर का नाही आम्ही रिलीज करू शकलो थिएटरमध्ये, आम्हाला जर त्याच्यासाठी कोणी मदत नाही केली किंवा आमच्याकडे जर पैसा उभा नाही राहिला तर आम्ही तो सरळ स्ट्रेट फॉरवर्ड युट्यूबला रिलीज करणार आणि प्रेक्षकाला आम्ही दाखवणार, मग त्याच्यातनं काही इन्कम नाही झालं तरी चालेल, पण हा सिनेमा आम्हाला प्रेक्षकाला, त्यामुळे आम्हाला माहिती होतं. पण आम्ही सगळ्यांनी म्युच्युअली ठरवलं होतं एकमेकांशी की हा सिनेमा कम्प्लीट झाल्यावरती आपण ह्याच्यावरती भाष्य करूयात, तोपर्यंत नको करूयात. त्यामुळे आम्ही कुठेही मुहूर्ताची बातमी केली नाही, किंवा आमच्याकडे पीआरओ अजय बंदिरकर होतेच, पण आम्ही त्याच्या आम्ही हा कुठेही केला नाही स्पेसिफिकली, आम्ही टाळल्या त्या, आम्ही तो मोह टाळला मुळात. थोडस ते थिएटर्सला जायला कोणाला शक्यतो वेळ नसतो, युट्यूबला नेटफ्लिक्स वगैरे हा नवीन ट्रेंड आहे का आणि त्याच्यातून इन्कम जनरेशन? डेफिनेटली हा नवीन ट्रेंड इन्कम जनरेशन होतं असं म्हणतात. माझ्या ऐकवतली न्यूज आहे, मी प्रथम निर्माता असल्यामुळे मी अजून त्यांच्याशी डील केलेलं नाही, त्यामुळे इन्कम किती होतं ह्याच्याविषयी भाष्य करणं मला खरं तर अवघड आहे. बट इन्कम होतं, कारण जसंही म्हटलं निर्मात्यांची कार्यशाळा झाली त्याच्यामध्ये खूप गोष्टी क्लिअर झाल्या. नितीन वैद्य पण म्हणले की निर्मात्यांना पैसे मिळतात, किंवा आजही माझ्या मेलमध्ये काही मेल्स पडलेत जी लोक डिजिटल राईट्ससाठी अप्रोच करतायत, ते खूप सारे पैसे देत नाही आहेत, डेफिनेटली खूप कमी अमाऊंट आहे जी माझ्या बजेटच्या समोर छोटी, पण काहीतरी अमाऊंट ते देत आहेत. म्हणजे फुल ना फुलाची पाकळी सिनेमाला रिकव्हरी नक्की आहे. मी जेव्हा सहाय्यक म्हणून काम करत होतो त्यावेळेला मला असंच सांगण्यात आलं होतं की कुठलाही सिनेमा जगातला केलेला वाया जात नाही, कंडिशनली तुमचा सिनेमातला कंटेंट चांगला आहे आणि तुम्ही तो प्रेक्षकापर्यंत पोहोचवता. अहो जर असं असतं तर मग पुण्यातल्या कुठल्या अशा दुय्यम दर्जाच्या टॉकीजला लागणाऱ्या दुय्यम बी ग्रेडचे सिनेमे चालले नसते हो सर, किंवा निर्मित झालेच नसते. सिनेमे निर्मित होतात आणि चालतात डेफिनेटली, फक्त ते चालवायचं आपल्याला तंत्र माहिती असतं पाहिजे. डेफिनेटली ह्याच्यातनं पैसे येतात खूप आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म एवढा, म्हणजे पूर्वीच्या काळी फक्त सॅटेलाइट हा माध्यम होता,
त्याच्यातनं कोटी कोटी रुपये मिळायचे. सॅटेलाईट मधनं 5 लाख रुपये वगैरे मुश्किलीने मिळतात सॅटेलाईट राईटचे. पण या सॅटेलाईट राईटच्या व्यतिरिक्त 70 प्रकारचे वेगवेगळे राईट्स आहेत, ज्याच्यातले आज मी फक्त 18 एक्सप्लोअर करू शकलो आहे. अजूनही मला बऱ्याच एक्सप्लोअर करायचे आहेत. तर त्या 18 एक्सप्लोअर केल्यावरती पण मला एक गोष्ट अंदाज आला आहे की भले 2-2, 3-3 लाख रुपये त्यांनी प्रत्येकाने दिले तरी कुठे ना कुठेतरी जाऊन मी त्या माझ्या बजेटच्या जवळपास तरी जाऊ शकतो आणि मी रिकव्हरीच्या आसपास येऊ शकतो. तर हे नक्की आहे शक्य. पण प्रेक्षकांना किंवा निर्मात्यांना किंवा नवोदित याच्यात येणाऱ्या उत्सुक लोकांना शोधावं लागेल, त्यांचं त्यांना एक्सप्लोअर करावं लागेल आणि त्यांना कळलं त्यांनी मलाही सांगावं आणि माझ्याकडनंही त्याचं नॉलेज घेऊन जावं. तसं तर आता मी बघते की याच लाईनमध्ये करिअर करायचं, तर अजून जर पुढे काही ऑफर्स वगैरे आल्या तर मी हे कंटिन्यू करेल. सॉरी, नंतरची काही स्क्रिप्ट आली का? सॉरी नंतर खूप साऱ्या स्क्रिप्ट आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त माझे काही मित्र दिग्दर्शक आहेत जे पुरस्कार विजेते आहेत. मी नाव मुद्दाम घेत नाही कारण अजूनही मी त्यांच्याशी बोलतोय. तर त्यांनी आता मला निर्मितीचा प्रस्ताव ठेवला आणि हा सिनेमा निर्मित केल्यावरती मला असं जाणवतंय कुठंतरी की दिग्दर्शकापेक्षा निर्मात्याचं का मोठे मोठे दिग्दर्शक करण जोहर सारखे निर्मात्याच्या खुर्चीत बसते मला कळत आहे. आणि जसं तुम्ही मला प्रश्न विचारला त्याचं उत्तर तुम्हाला समर्पक मिळून जाईल की मला असं कळतंय की आता निर्मात्याचं जे निर्माता असणं एन्जॉय करणं आहे ना, कारण मला दिसतंय की काय पैसे येणार आहेत. हेच जर काही मी माझ्याऐवजी मी जर कारण मी माझ्या दिग्दर्शन प्रत्येक जण आपापल्या काम किती केलं तरी सॅटिस्फाईड नसतो, मी माझ्या कामावर नेहमी सॅटिस्फाईड नसतो. तर काही दिग्दर्शक वेगवेगळे अप्रोच होत आहेत, त्यांना घेऊन सिनेमा करायचा काही प्लॅन पण एक डोक्यात येतोय. मी आरशाशी अजून त्याच्यावर बोललं नाही त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर प्रश्न दिसतोय मला. तर काही प्लॅन्स आहेत पण सध्या तरी ह्याच्यानंतर मागोमाग येणार 27 जुलैचा गडबड गोंधळ त्याच्या मागं आहे, ज्याच्यामध्ये आनंद अभ्यंकरांचा शेवटचा स्वतः डब केलेला सिनेमा आहे. संतोष जुळेकर, स्मिता गोंदकर आणि 35 कलाकार, तुमचा पुष्कराज चिरपुटकर पण आहेच आहे त्याच्यामध्ये. पण या पुष्कराज चिरपुटकरचा आदर पहिला सिनेमा, पण रिलीज होणारा कितवा आहे माहीत नाही मला. आता सध्या तरी त्याच्यावर फोकस आहे. मला स्वतःच्या घरातच डॉक्टरांचा जो दवाखाना दाखवला, दवाखाना नाही म्हणते ना त्यांचं कॉनर काय म्हणतात कन्सल्टन्सी, ते माझ्याच घरात आम्ही शूट केलं. जेव्हा आम्ही स्टुडिओ शोधत होतो तेव्हा अर्षद सांगितलं की माझ्या स्टुडिओत होऊ शकतं का, तू लोकेशन इकडे तिकडे बघतोय. मी म्हटलं अरे हो, मी विचारच केला नाही, आपण त्याच्यातच बसून त्या सिनेमा लिहिला. आणि मग त्याला म्हटलं मला त्याचं आर्ट डायरेक्टरला घेऊन तुम्हाला करून दाखव. आणि मग त्यांनी आर्ट डायरेक्टर पण आमचा पिंपरी चिंचवडचा असतं विनोद वाळवंच, आणि त्याने दाखवला. आणि ज्यावेळेला दाखवला त्यावेळेला मी म्हटलं की आय एम टोटली हॅपी विथ दिस, वी आर शूटिंग मोर. तिथं ते शूट केलं. तो चित्रपटातला खरं तर मुख्य गाभा तो तिथं आहे जो पिंपरी चिंचवडमध्ये शूट झाला. नाही, एकतर आम्ही बाहेर जे शूटिंग केलं ते सगळं नॅचरलच केलं आणि इथे सुद्धा करताना जेव्हा दिवसाचे सीन्स होते ते सुद्धा मी नॅचरल केले आणि रात्री सुद्धा कमीत कमी लाईटिंगचा, कारण मला स्वतःला नॅचरल लाईट्स मध्ये जास्त त्यामुळे रिझल्ट देता येतात. आर्टिफिशियल लाईट कंट्रोल करण्यापेक्षा एकच जो सनलाईट आहे तो कंट्रोल करणं मला सोपं आणि बेसिकली सिनेमा ड्रामॅटिक असला तरी त्यातला ड्रामा आम्हाला लाईट्स मधनं न क्रिएट करता नॅचरल लाईट्स मधनं करायचा होता. तर हा आमच्या दोघांचे मूळ हे होता. त्यामुळं कित्येकदा असं झालं की लाईटवाले जे होते तिघ जण, लाईटवाले आम्हाला खूप मोठी टीम नाही लागली, तीनच लोक होते, पण ते निवांत बसून राहायचे की मग त्यांना सांगायचं तुम्ही फिरून या, मग ते बाहेर जाऊन तंबाखू खायचे, गुटखा खाऊन यायचे, सिगरेट घेऊन तरी यायचे, परत सजावून जाऊन या परत, असं कित्येकदा झालं. पण तो आमच्या ठरवलेला काही गोष्टींचा भाग होता. सॉरी का बघावा? सॉरी का बघावा, कारण की सॉरी ही आमच्या पंचलाईन मध्येच लिहिले. तुम्ही जर का मी सरांनाच ब्रोशर दिलं होतं तर तुम्ही डेफिनेटली पाहिलंच जर का, तर इथं लिहिलंय मनातल्या आरशातील स्वतःची खरी ओळख करून घ्यायची असेल तर डेफिनेटली तुम्ही सॉरी बघा. कारण सॉरी हा तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येकाला आलेला अनुभव आहे आणि आजच्या एवढ्या धकाधकीच्या आणि खूप स्पीड आलेल्या जीवनामधला आपल्याला प्रत्येकाला येणारा अनुभव हा तुम्हाला सॉरीतनं अनुभवता येईल. आणि त्याच्यातनं सॉरी कसा तोडगा काढून पुढे जातो ह्याच्यावर तुम्हाला एक स्वतःला मोटिवेशन मिळेल असं मला वाटतं. मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या मनातल्या बऱ्या प्रश्नांची बऱ्यापैकी त्यांनी उत्तरं दिलेली आहेत आणि सगळ्याचं उत्तर म्हणजे आपल्या थिएटरमध्ये जाऊन सॉरी बघितल्यावर पूर्ण मिळेल.
तर मी कात्रे सरांना विनंती करतो की या सगळ्या आता त्यांचं सगळं प्रमोशन आणि या सगळ्या गडबडीच्या वेळात त्यांनी त्या टीमला इथे वेळ दिला आपल्यासाठी, तर कात्रे सरांनी त्यांचा आभार मानू शकतो. आज आपल्या या एमटीसी कट्ट्यावर आजपर्यंत विविध मान्यवर आमच्याकडे या ठिकाणी निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी आले आहेत, त्यामध्ये जिल्हाधिकारी असतील, गायक सावनी रवींद्र, त्यानंतर पाठीमागच्या वेळेला एक धनराज वंजारी म्हणून निवृत्त पोलीस अधिकारी यांची भेट आहे. या सगळ्या मान्यवरांच्या मानदेवाळीत आज आपणही वेळात वेळ काढून आपल्या अतिशय व्यस्त कार्यक्रमातून या ठिकाणी हजर राहिला, आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. आणि आपण अगोदर आपल्या मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे की कुठंतरी मनामध्ये एक प्रकारची ईर्ष्या प्राप्त झाल्याशिवाय किंवा ईर्ष्या निर्माण झाल्याशिवाय एखादी विशिष्ट कलाकृती निर्माण होऊ शकत नाही. त्याचा शब्दप्रयोग आपण थोडासा वेगळा वापरला, परंतु अशा पद्धतीचं मनामध्ये तीव्र इच्छा निर्माण झालेली लोकच काहीतरी इतिहास घडवतात. ध्यास वेळे आपण अशा पद्धतीचा इतिहास या स्वारी चित्रपटाने या महाराष्ट्रामध्ये घडवा होता. आणि हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक मैलाचा दगड ठरावा. सर मी तुम्हाला एक पॉईंट ऍड करतो, हा सॉरी हा पहिला चित्रपट आहे जो मला नुकतंच कळलं, मलाही माहित नव्हतं किंवा हे माझा पब्लिसिटीचा मुद्दा नाही, तर हा पहिला चित्रपट आहे जो सात राज्य म्हणजे एवढ्या राज्यांमध्ये आणि एवढ्या 45 लोकेशन वरती शूट झालेला चित्रपट आहे हे मला कालच कळलं. मग तो हा मैलाचा दगड ठरावा, आपल्याला प्रचंड यश मिळावं आणि त्या यशामध्ये आपण न्हाऊन निघावं. पुन्हा एकदा आमच्या एमपीसी टीमच्या वतीने आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू सर, आपण या ठिकाणी आलात, आपले धन्यवाद. निर्माते योगेश गोसावी, त्याप्रमाणे हर्षद मुजुमदार, नवोदित कलाकार सौरभ चिरमुला आणि नवोदित अभिनेत्री पूजा मेश्रा, या सर्वांचं एमपीसी टीमच्या वतीने खूप खूप अभिनंदन आणि आभार. हा कार्यक्रम संपला असं जाईल.